नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लाचखोर सरपंच 9,000 लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात. घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता 10,000 रुपयाची केली होती मागणी. गडचिरोली चामोर्शी दिनांक 3 सप्टेंबर 2022, तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलावार वयवर्ष 46 राहणार चामोर्शी आंबेडकर वार्ड क्रमांक 7 येथील रहिवासी असून तालुक्यातील विक्रमपूर येथे सरपंच पदावर कार्यरत होते. त्यांनी नवग्राम येथील तक्रारदाराकडून घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता तब्बल 10,000 रुपयाची मागणी केली होती. मात्र तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तडजोडी अंती 9,000 रुपयाची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाड्यात अडकले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात, सुरेंद्र गरड पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार दत्तू धोटे, नापोसी राजेश पतंग गिरवार, नापोसी श्रीनिवास संगोजी, नापोसी किशोर ठाकूर, पोसी संदीप उडाल, मपोसी ज्योत्सना वसाके, चालक पोहवा तुळशीराम नवघरे, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी ही कारवाई केली आहे. पाहत्रा महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.